ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी शंभूराजे देसाई विराजमान झाल्यानंतर ते एकदाही मीरा भाईंदर शहरात आले नसल्यानं मनसे कार्यकर्त्यांनी आमचे पालकमंत्री हरवले आहेत, कृपया शोधून द्या असे बॅनर लावलेत आणि या संदर्भातलं विनंतीपत्र मनसेच्या संदीप राणेंनी मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त दिलीप ढोले, शिंदे गटाचे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आणि आमदार गीता जैन यांना दिले आहे. यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी आयोजित केलेल्या समाधान शिबिरावर शिवसेना ठाकरे गटाकडून आरोप करण्यात आलाय. येत्या 15, 16 आणि 17 जूनला पालकमंत्री राठोड त्यांच्या मतदारसंघातल्या तालुक्यात हे शिबिर होणार आहे. पालकमंत्री फक्त मतदारसंघापुरती आहेत का असा सवाल संपर्कप्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी केलाय. राज्यात भावी मुख्यमंत्र्यांची लिस्ट वाढत चालली आहे. या लिस्टमध्ये आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं नाव सामील झालंय. मुंबईच्या दादर पाठोपाठ आता नवी मुंबईतही राज ठाकरेंना भावी मुख्यमंत्री म्हणून शुभेच्छा देण्यात आल्या. 14 जून म्हणजे आज राज ठाकरेंचा वाढदिवस आहे आणि याच पार्श्वभूमीवर अमृत नोनी पॉवर प्लस यामध्ये असलेल्या नोनी फळामुळे ते फक्त आपली इम्युनिटी वाढवत नाही तर दिवसभर आपल्याला ताजतवानं ठेवतो. माझ्या उत्तम आरोग्याची नस अमृत नोनी पॉवर प्लस. भूमीवर भावी मुख्यमंत्री असते हे बॅनर्स लागायला सुरुवात झाली. भावी मुख्यमंत्र्यांच्या यादीत आता आदित्य ठाकरेंच्या नावाचा देखील समावेश झालाय. आदित्य ठाकरेंच्या वाढदिवशी चेंबूरमध्ये भावी मुख्यमंत्री आदित्य ठाकरे असे बॅनर्स लागले. यावेळी युवासेनेच्या वतीनं अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्तानं संभाजीनगरमध्ये मोठी पोस्टरबाजी करण्यात आली. यावेळी उस्मानपुरा भागात लावलेल्या पोस्टरवर भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला. युवासेना शहर अध्यक्ष आदित्य दहिवाल यांनी उस्मानपुरा भागातल्या चौकामध्ये शुभेच्छा देणारे हे बॅनर लावले. हा बॅनर शहरामध्ये राजकीय चर्चेचा विषय बनला. शिंदे गटानं शिवसेनेच्या इतर राज्यांमधल्या प्रमुखांची श्रीनगरमध्ये बैठक घेतल्यानंतर आता ठाकरेंनी आपला मोर्चा इतर राज्यांच्या प्रमुखांकडे वळवला. शिवसेनेच्या वर्धापन दिनापूर्वी 18 जूनला इतर राज्यांच्या प्रमुखांसोबत बैठक आयोजित करण्यात आली. स्वतः उद्धव ठाकरे या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. उत्तर भारतातल्या राज्यप्रमुख वर्धापन दिनाच्या मेळाव्याला हजर राहणार आहेत. सह्याद्रीची उंची म्हणजे 24